नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, कडाक्याच्या थंडीने महाराष्ट्र गारठला। थंडीच्या कडाक्याने पुण्यासह विदर्भात मराठवाड्यातही गारठला, त्यामुळे चौका चौकात शेकुट्या पेटल्याचे चित्र दिसत आहे। पुण्यात किमान तापमानाचा पारा मंगळवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत 8.1 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरला। येत्या 24 तासांमध्ये किमान तापमान अशांत वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। किमान तापमानाच्या सरासरीच्या तुलनेत घट चौका चौका शेकुट्या। थंडीच्या कडाक्याने पुण्यासह विदर्भ मराठवाडा गारठला, त्यामुळे चौका चौका शेकुट्या पेटण्याचे चित्र दिसत आहे। पुण्यात किमान तापमानाचा पारा मंगळवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत 8.0 अंश सेल्सिअस खाली घसरला। येत्या काही तासामध्ये किमान तापमान अशांत वाढेल असा अंदाज हवामान खात्याने दिला। राज्यात जवळपास सर्व ठिकाणी किमान तापमानात सरासरी तुलनेत घट झाली आहे। विदर्भात 8 ते 12 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली, तर मराठवाड्यात 5-11, मध्य महाराष्ट्र 8 ते 14, कोकणात 16 ते 18 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे। विदर्भात थंडीची लाट। विदर्भात येत्या गुरुवारी तारीख 24 आणि 25 शुक्रवारी थंडीची लाट येणार आहे असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। बघा, 24 आणि 25 तारखेला गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भात या ठिकाणी थंडीची लाट येणार आहे असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे। राज्यात सर्वात कमी तापमान परभणी येथे 7.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले। राज्यातील 28 शहरांमधील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे। तर बघा मित्रांनो, मुंबई 16 तर परभणी 7.6 अंशावर, 25 डिसेंबरपर्यंत विदर्भात थंडीची लाट। गेल्या 24 तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदवण्यात आले। विदर्भात बऱ्याच भागात तर मराठवाड्यात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे। मंगळवारी मुंबईचे किमान तापमान 16 अंश नोंदवण्यात आले असून मोसमातील आतापर्यंतचा हा निच्चांक आहे। तर राज्यात सर्वात कमी तापमान परभणी येथे 7.6 अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले आहे। गेल्या 24 तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदवण्यात आले। विदर्भात बऱ्याच भागात, मराठवाड्यात काही भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे। कोकण गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत कुचित घट झाली आहे। राज्यात उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले, तर मुंबईत आणि राज्यात ठिकठिकाणी किमान तापमान खाली घसरत असल्याचा असताना 25 डिसेंबरपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। मुंबईत विचार करता बुधवारसह गुरुवारी येथील आकाश निर्भ्र राहील। कमाल तापमान किमान तापमान अनुक्रम 13-17 अंश नोंदवण्यात येईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।